मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघांसाठी उद्या 20 मे रोजी मतदान पार पडणार आहे आणि त्यावरती वर्चस्व ठेवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार तयारी केली आहे. तर मतदानाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये 7353 इतकी मतदान केंद्र आहेत. आज सर्व मतदान पथकं मतदान यंत्रांसह रवाना होतील आणि त्यामुळे मतदारांनी त्यांना दिलेला मतदानाचा हक्क जरूर बजावावा असं आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी आवाहन केलंय. तर मुंबई शहरामध्ये कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगानं मुंबई पोलीस दलाकडून 5 अप्पर पोलीस आयुक्त, 25 पोलीस उपायुक्त, 77 सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्यासह 2475 पोलीस अधिकारी आणि 22100 पोलीस अंमलदार आणि 3 दंगल काबू पथकं ही बंदोबस्त कामी तैनात करण्यात आली आहेत. 20 मेला मतदान करण्यासाठी सगळी तयारी जी पूर्वतयारी आहे ती झालेली आहे. आपल्याकडे 26 विधानसभा मतदारसंघ आहेत, 4 लोकसभा मतदारसंघ आहेत, 7380 मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्र आपली तयारी आहेत. या मतदान केंद्रांवर जे कर्मचारी नेमायचे आहेत हे जवळपास 40,000 कर्मचारी उद्या मतदान केंद्रांवर पोचतील आणि आपल्याकडे सोमवारी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या कालावधीमध्ये मतदान होणार आहे. त्याची सगळी तयारी झालेली आहे. पोलीस बंदोबस्त आहे, कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे, आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन्स आहेत ज्या तयार झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की 100%पेक्षा जास्तीची तयारी आपली झालेली आहे मतदानाची. दिव्यांग मतदार आणि 85 पेक्षा जास्त वयाचे जे मतदार आहेत त्यांना घरून मतदान करण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगानं दिलेली आहे. या सुविधेचा आपल्या जिल्ह्यामध्ये 2700 पेक्षा जास्त अधिक मतदारांनी लाभ घेतला आहे आणि त्यांची मतदानाची कार्यवाही जी आहे ती जवळपास आता पूर्ण झालेली आहे. याचबरोबर दिव्यांग मतदारांसाठी आपण प्रत्येक पोलिंग स्टेशनला एक व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे. दिव्यांग मतदारांसाठी बेस्टच्या लो फ्लोअर बसेस ज्या आहेत आणि ज्या बसेसमधनं आपल्याला व्हीलचेअर वाहून नेता येतील अशा 26 बसेस आणि इतर छोट्या विंगरच्या बसेस ज्या आहेत अशा 5 बसेस अशा 31 बसेस ज्या आहेत ह्या आपल्या जिल्ह्यामध्ये दिवसभर मोफत सेवा ही दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना देणार आहे. तर अधिक माहितीसाठी आपण जाऊया तुषार उपणवार, आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत सध्या आहेत. तुषार, उद्या होणाऱ्या मुंबईतल्या सगळ्या मतदान प्रक्रियेसाठी कशी तयारी सुरू आहे सध्या? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर उद्या मुंबईतल्या 5व्या टप्प्यातलं मतदान पार पडताना यामध्ये जवळपास आपल्याला संपूर्ण मुंबई शहरामध्ये 50,000 जास्त पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मुंबईतले जे प्रामुख्याने जे सेन्सिटिव्ह भाग आहेत त्या भागांमध्ये आपल्याला पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त आहे. सध्या मी ईस्टर्न हायवेवरती उभा आहे आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी पोलिसांकडून आपल्याला वाहनांची आपल्याला कसून तपासणी करताना पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जे वाहन चालक आहेत त्यांच्याशी देखील आपल्याला ठिकाणी त्यांची चौकशी करताना पाहायला मिळते. कारण की शेवटचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असा दिवस असणार आहे, त्यामुळे मुंबईतल्या प्रमुख रस्त्यांवरच्या प्रत्येक वाहनांची आपल्याला कडेकोट बंदोबस्तामध्ये चौकशी होताना पाहायला मिळते. आता सध्या ईस्टर्न फ्रीवेवरती मी आहे आणि या ठिकाणी आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून जर पाहिलं असेल तर आपल्याला पोलीस अधिकारी वाहनांची तपासणी करताना पाहायला मिळतात. प्रामुख्याने यामध्ये 8,088 जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे 25 पोलीस उपायुक्त यांच्या नियंत्रणाखाली सर्व मुंबई पोलिसांचा बंदोबस्त असताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी असेल, कारण की अमल पदार्थ मोठ्या प्रमाणावरती आपल्याला मुंबईमध्ये सापडल्याचं देखील पाहायला मिळालं होतं, त्यामुळे त्या संदर्भात देखील कारवाई होऊ शकते. मुंबईमध्ये अतिरिक्त पोलिसांचा या ठिकाणी बंदोबस्त देखील तयार करण्यात आलेला आहे. ही दृश्य आपण पाहिली असेल तर प्रत्येक वाहनांमध्ये कोणता माल जातोय याची आपल्याला कसून चौकशी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. त्या माल स्वतः पोलीस सर्व कर्मचारी आपल्याला तपासताना पाहायला मिळतात, गाडीमध्ये नेमका कोणता माल आहे कोणता नाही. त्यामुळे या दृश्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं असेल तर मुंबई पोलीस उद्या होणाऱ्या मुंबईच्या मतदानासंदर्भात
आपल्याला अत्यंत महत्त्वपूर्ण भागामध्ये गांभीर्याने सर्व गोष्टींची तपासणी करताना पाहायला मिळतात, कारण की हा बंदोबस्त आपल्याला आणखी पुढचे 8 दिवस असाच मुंबईत राहणार आहे. कालच आपण जर पाहिलं असेल तर 24 तास आधी मुंबईमध्ये मुंबईतल्या मुलुंड या परिसरामध्ये जे महायुतीचे उमेदवार आहेत मिहिर कोटेचा, यांचं ज्या प्रकारे कारले आपल्याला महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या समर्थकांकडून फोडण्यात आलं होतं, त्यामुळे या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. स्वतः गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यालयाला भेट दिली होती. अशा पार्श्वभूमीवरती कोणताही अनुचित प्रकार हा आपल्याला मतदानापूर्वी, आणि म्हणूनच त्यासाठी पोलिसांचा सुद्धा मोठा बंदोबस्त आहे. तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तयारी जोरदार सुरू आहे उद्याच्या मतदान प्रक्रियेची. तर मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांसाठी 20 मे रोजी म्हणजेच उद्या मतदान होत आहे, त्यावरती वर्चस्व ठेवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीनं जोरदार तयारी केल्याचं दिसत आहे. तर मतदानाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. इथे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी काही ठिकाणी लढत होती आहे, तर काही ठिकाणी भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे. दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव अशी लढत आहे, तर दक्षिण मध्य मुंबईत अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे अशी लढत होणार आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि शिवसेनेचे राहुल शेवाळे या दोन शिवसैनिकांमध्ये थेट लढत होतीये. गेल्या 25 वर्षांचा विचार केला तर या मतदारसंघावरती शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय. 2014 आणि 2019 राहुल शेवाळेंचा विजय झाला होता, मात्र अनिल देसाई पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत असले तरी शेवाळेंना रोखण्यासाठी ते मजबूतीनं मैदानात उतरलेत, आणि त्यामुळे या निवडणुकीत शेवाळेंची हॅट्रिक होणार की बाजी पलटणार हे पाहणं उत्सुक्याचं असणार आहे. दुसरीकडे शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यामध्ये यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी कडवी झुंज आहे. शिवसेनेचे नरेश म्हस्के तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन विचारे हे दोन माजी महापौर निवडणुकीच्या रिंगणात आहेत, आणि शिवसेनेतल्या बंडानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यातही दोन्ही सेनेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेत. ठाणे आणि शिवसेना हे समीकरण जरी असलं तरी यंदा ठाणे कोणत्या शिवसेनेला साथ देतं हे महत्त्वाचं ठरणार आहे. आता कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशीच लढत आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, आणि त्यांच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिक असलेल्या वैशाली दरेकर राणे यांना उमेदवारी दिली आहे. कल्याण लोकसभेतील कळवा मुंब्रा हा काँग्रेस राष्ट्रवादी तर डोंबिवली हा भाजप संघाचा प्रभाव असलेले मतदारसंघ आहेत. तर उल्हासनगर अंबरनाथ संमिश्र कल्याण ग्रामीण आगरी बहुल मतदारसंघ आहेत, त्यामुळे आता नेमकं कोण जिंकणार या मतदारसंघात ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर उद्या सोमवारी म्हणजेच कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे 20 तारखेला, आणि निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. मतदान केंद्रावरती CCTV आणि वेबकास्टिंगची सुविधा पुरवण्यात आली आहे, आणि सद्यस्थितीत तीव्र उन्हाळा लक्षात घेता प्रत्येक मतदान केंद्रावरती एक मेडिकल किट, पिण्याचं पाणी, शौचालय आणि अंध दिव्यांग मतदारांना सर्व मतदान केंद्रावरती रॅम्प आणि व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान यंत्रणा आमची निवडणुकीचा 20 मे 2024 जो दिनांक आहे तो जवळ आल्यामुळे पूर्ण सज्ज झालेली आहे. आमचे एकूण मतदान केंद्र 1955 होते, तथापि 23 एप्रिलपर्यंत ज्यांचे अर्ज आले त्यांचे अर्जांचे प्रोसेसिंग झाल्यानंतर जिथे एक आवश्यक लिमिटपेक्षा जास्त मतदार आहेत त्या मतदार याद्यांमध्ये 2 मतदान केंद्र म्हणजे सहाय्यकारी मतदान केंद्र असे 5 तयार झाले. एकूण आमचे मतदान केंद्र 1960 आता आहेत. या सर्व मतदान केंद्रांकरिता आवश्यक कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे. निवडणूक प्रक्रिया आणि मतदान यंत्र हाताळणी सिलिंग ह्या सर्वांचं प्रशिक्षण पूर्ण झालं आहे. सर्व मतदान यंत्र जे आवश्यक आहे ते देखील आपण सील केलेले आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये पोलिसांनी रूटमार्च काढला. उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हा रूटमार्च काढला, कारण मतदानाच्या दिवशी कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, भयमुक्त वातावरणात मतदानासाठी लोक बाहेर पडावेत हा विश्वास मतदारांमध्ये निर्माण व्हावा या उद्देशानं या रूटमार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये BSFचे जवान, होमगार्डचे जवान आणि पोलीस प्रशासनाचे जवान सामील होते. साधारण 1 ACP, 3 PI
12 अधिकारी, BSF 70 जवान आणि होमगार्डचे 100 जवान आणि पोलीस प्रशासनाचे 70 जवान या रूट मार्च मध्ये सामील झालेले होते. तर धुळे लोकसभा मतदारसंघात सुद्धा प्रचाराच्या तोफा काल थंडावल्या आहेत आणि उद्या मतदान होणार आहे. धुळे लोकसभा मतदारसंघात भाजप महायुती विरुद्ध काँग्रेस असा सामना असणार आहे आणि यामध्ये महायुतीचे उमेदवार डॉ सुभाष भामरे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ शोभा बच्छाव यांच्यात थेट लढत होणार आहे. तर गेल्या काही दिवसांपासून महायुतीसह महाविकास आघाडीच्या वतीनं पक्षातील दिग्गज नेत्यांच्या प्रचार सभांचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि धुळे लोकसभा हा भाजपचा बालेकिल्ला असून तो ताब्यात ठेवण्यासाठी भाजप महायुतीची प्रतिष्ठापनाला लागली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीनं सत्ताधारी खासदारांवरती आरोप प्रत्यारोप करत आव्हान दिलंय. अधिक माहितीसाठी जाऊयात. आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्यासोबत सध्या जोडले गेलेत. दीपक, उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आज धुळ्यामध्ये काय वातावरण? दीपक आवाज येतोय? तर उद्या धुळ्यामध्ये सुद्धा मतदान होणार आहे आणि तिथे भाजपचे सुभाष भामरे विरुद्ध काँग्रेसच्या शोभा बच्छाव अशी ही लढत असणार आहे आणि या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी रूट मार्च काढला. पुन्हा जाऊयात. आमचे प्रतिनिधी दीपक बोरसे आपल्यासोबत जोडले गेलेत. उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर त्या पार्श्वभूमीवर आज काय वातावरण आहे धुळ्यामध्ये दीपक? संपर्क तुटलाय, मात्र आता पुढची बातमी बघूयात. त्यांची शिवसेना नाही तर शिव्या सेना आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल केला. ते ठाण्यात बोलत होते तर त्यांना काहीही बोललं तरी मिरची लागते असा टोला फडणवीसांनी लगावला. महाविकास आघाडीच्या नेत्यांचं भाषण बघितलं, त्यांची सुरुवात होते मोदीजींना शिव्या देण्यापासून, मग मध्येच मोदीजींना 4-5 शिव्या दिल्यानंतर काही मुख्यमंत्र्यांना देतात, मग काही मला देतात, मग पुन्हा मोदीजींवर जातात. शिव्यांपासून सुरुवात करतात आणि शिव्यांपर्यंत संपवतात. आणि म्हणूनच काल मुख्यमंत्री मोदी देखील म्हणाले की आमची शिवसेना आहे आणि त्यांची शिव्या सेना आहे. माननीय मोदी साहेबांनी नकली शिवसेना म्हटल्यानंतर उद्धवजींना मिरची झोंबली. पण माझं त्यांना म्हटलं आहे तुमचं वागणंच असं आहे, त्यामुळे आम्हाला बोलावंच लागेल. तुमको मिरची लगी तुम्ही क्या करू. प्रचाराकरता स्टार प्रचारक म्हणून मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी येतो ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? ज्या पक्षाच्या प्रचारामध्ये लांगूल चालन करण्याकरता त्यांना पाकिस्तानचे झेंडे वापरावे लागतात ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? ज्या शिवसेनेच्या किंवा ज्या पक्षाच्या प्रचारामध्ये केवळ आणि केवळ वोट जिहादची मागणी करावी लागते ती बाळासाहेबांची शिवसेना असू शकते का? आता परवाच्या सभेसाठी शिवाजी पार्कातल्या सभेमध्ये सुपारी बाज आले होते असं म्हणत उद्धव ठाकरेंनी नाव न घेता राज ठाकरेंवरती निशाणा साधला. ते काळा चौकी परिसरात झालेल्या सभेत बोलत होते. वापरा आणि फेकून द्या हे भाजपचं धोरण असल्याची टीका त्यांनी केली. तर दादरमधल्या सभेत बोलताना त्यांनी ठाकरे नावाचा माणूस भाडोत्री म्हणून घेतल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. सुपारी बाज आणि काय, काल सुद्धा सगळे सुपारीवाले तिकडे शिवाजी पार्क वरती जमले होते, इधरचे उधरचे सगळे गोळा केले होते, सगळे किरायचे सगळे म्हणजे सुपारीवालेच. तसेच आणखीन एक सुपारीवाले आहेत, त्यांनी सांगितलं की उद्या हे निवड म्हणजे आपल्या एका उमेदवाराच्या इकडे बोलले यांना का मत देत आहे, हे निवडून आल्यानंतर उद्या मोदींकडे जाणार. तसंच अरविंद बद्दल सुद्धा आता थोडस कंड्या पिकवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अरे जायचं असतं तो माणूस कधीच गेला असता, पण तुम्हाला गाड्याला उभा राहिलाय तो मोदींकडे जाण्यासाठी नाहीये. हे सगळे असे चारित्र्यहीन गद्दार भ्रष्टाचारी हे जमवून तरी त्यांना काय ते पूर्ण पडत नाही, म्हणून कोणतरी एक नावाला पाहिजे
कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर कोणतरी नाव आडनावचा पाहिजे, तो सुद्धा घेतलाय भाड्याने. बाबा दुपार झाले आता उठले असतील आणि सुपारी चघळत असतील, तरी असे सुपारीबाज नको, खोकेबाज नको. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. अयोध्येतील राम मंदिरावरून एनडीए विरुद्ध इंडिया आघाडीमध्ये राजकीय रामायण सुरू झाले आणि ऐन निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आला असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. सपा काँग्रेस वाले सरकार में आए रामलला को फिर से टेंट में भेजेंगे और मंदिर पर बुलडोजर चलवा देंगे. इंडिया आघाड़ी की सरकार आएगी तो कांग्रेस राम मंदिर पर बुलडोजर चलेगी, ये होगा नहीं. कह रहे हैं ना कि कांग्रेस की सरकार आएगी तो राम मंदिर को धुलवाएंगे, रामलला इनको इस लायक ही नहीं छोड़ेंगे कि इनकी सरकार आए. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुरुवातीपासूनच राम मंदिराचा मुद्दा चर्चेत आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा मुद्दा पुढे करत भाजपनं इंडिया आघाडीवर आरोप केले आहेत. तर इंडिया आघाडीनंही राम मंदिर प्रकरणी सुप्रीम कोर्टाला श्रेय देत भाजपवर कडी करण्याचा प्रयत्न केला. राम मंदिर उभारणीवरून भाजप आणि इंडिया आघाडीत प्रचारादरम्यान चांगलीच जुगलबंदी रंगली. आता प्रचारात राम मंदिरावरून नव्या मुद्द्याची भर पडली आहे. केंद्रात इंडिया आघाडीचं सरकार आल्यास अयोध्येतील राम मंदिर धोक्यात येईल असा आरोप भाजपकडून केला जातोय. सपा काँग्रेस वाले सरकार में आए तो रामलला को फिर से टेंट में भेजेंगे और मंदिर पर बुलडोजर चलवा देंगे. ये जो लोग कह रहे हैं ना कि कांग्रेस की सरकार आएगी तो राम मंदिर को धुलवाएंगे, रामलला इनको इस लायक ही नहीं छोड़ेंगे कि इनकी सरकार आए, वो नौबत ही नहीं आने वाली है. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनावरून गेल्या काही महिन्यात बरंच राजकारण झालंय. आता लोकसभा निवडणूक प्रचारही याच मुद्द्याभोवती फिरताना दिसतोय. और जैसे वो जो कह रहे हैं कि इंडिया आघाडी की सरकार आएगी तो कांग्रेस राम मंदिर पर बुलडोजर चलेगी, ये होगा नहीं. पहले तो हमारी सरकार राम मंदिर का काम पूरा करेगी, जो उन्होंने आधा अधूरा किया है वो तो पूरा करेगी. भाजपची ही राजकीय खेळी ओळखून आता काँग्रेसनंही आक्रमक पवित्रा घेतलाय. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी बुलडोजरवरून योगी आदित्यनाथ यांना टोला लगावलाय. बुलडोजर उनकी गव्हर्नमेंट है, हम किसी को आज तक बुलडोजर लगाया नहीं. और ये जो भगवान की मंदिर जो ट्रस्ट के ओर से बनी है, अभी बनने में है, ये जनता में एक भ्रम पैदा करने के लिए और जनता में एक रोष पैदा करके इंस्टिगेट करने का, ये तो मैं समझता हूं ये तो इलेक्शन कमीशन उनके ऊपर एक्शन लेना चाहिए जो इंस्टिगेटिव स्पीचेस करते हैं. गेल्या चार दशकांहून अधिक काळ अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा सार्वत्रिक निवडणुकीत या ना त्या कारणानं चर्चेत राहिला. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद ठरली नाही. भाजपनं राम मंदिराच्या मुद्द्यावरून विरोधकांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केलाय, तर विरोधकांकडूनही प्रतिहल्ला चढवला जातोय, त्यामुळे राजकारण ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर मुंबईतल्या 6 जागांसाठी येत्या सोमवारी म्हणजेच 20 तारखेला मतदान होणार आहे. विशेष म्हणजे मतदानाचा टक्का वाढावा म्हणून निवडणूक आयोगाकडून विशेष उपाययोजना केल्या गेल्या आहेत. तर निवडणूक आयोगाच्या या उपक्रमात 50 अधिक सेलिब्रिटी सहभागी झाले असून मुंबईकरांना मतदान करण्याचं ते आवाहन करत आहेत. लोकशाही मजबूत करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं योगदान असतं ते मतदार राजाचं. तेव्हा मतदानाचा दिवस हा सुट्टीचा दिवस न समजता आपल्या कर्तव्याचा दिवस समजा, घराबाहेर पडा, मतदान करा.
तर सोमवारी म्हणजे 20 मे रोजी मुंबईतील 6 मतदारसंघांसह राज्यामध्ये एकूण 13 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे आणि लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्साहात आम्ही सहभागी होणार आहोतच आणि आमचं मतदानाचं कर्तव्य बजावणार आहोतच. तर तुम्ही सुद्धा नक्की मतदान करा आणि न्यूज 18 लोकमततर्फे देशातील प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचं आवाहन आम्ही करतोय. यानंतर आता पुढची एक बातमी पाहूयात. पुण्यातनं आहे मोठी बातमी. चाकण शिक्रापूर महामार्गावरती तिथे गॅस कंटेनरमधील गॅस चोरी करताना स्फोट झाला आणि या स्फोटामुळे एका हॉटेलसह 3 घरं आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आहेत. स्फोट झालेल्या कंटेनरच्या शेजारील 2 ते 3 कंटेनरला सुद्धा आग लागली आणि सुदैवानं या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पुण्यामध्ये चाकण शिक्रापूर महामार्गावरती गॅस कंटेनरमधून गॅस चोरी करत असताना हा स्फोट झाला आणि त्यानंतर लागलेली ही भीषण आग, यामध्ये एक दुकान आणि 2 घरं सुद्धा आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. काही कंटेनरसुद्धा या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत आणि अग्निशमन दलाचे जवान तिथे दाखल झालेत. गॅसचा जो टँकर आहे त्याचा स्फोट झालेला आहे. पहाटे 4:30-5 दरम्यानची घटना आहे. त्याच्यामध्ये आजूबाजूला पार्क केलेल्या 2 ज्या ट्रक आहेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आणि जो इथे हॉटेल आहे धाबा त्याचंही काही नुकसान झालं आहे. आजूबाजूचे घर आहेत त्यांचं देखील काही नुकसान झालेलं आहे. तर स्फोटाचं जे मुख्य कारण आहे ते काही गॅस सिलेंडर वगैरे दिसत आहेत. त्याच्यामुळे या गॅस चोरीचा प्रकार असल्याचा आमचा प्राथमिक संशय आहे. त्या दृष्टीने आम्ही तपास करत आहोत. अशीच घटना. आणि बातमीसोबतच वेळ झाली महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता इथेच थांबण्याची. नमस्कार.